नमस्कार मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रैक्टिस सेट 4.2 मधला यूजिंग प्रॉपर्टी ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के. ओके, आता तुम्ही पहिले रेशो बघितलेला आहे. अगोदरच्या पीरियडला तुम्ही काय बघितलं? रेशो. रेशो म्हणजे काय? ए अपॉन बी. रेशो मीन्स ए अपॉन बी. आता ए अपॉन बीला नॉन झिरो नंबरनी मल्टीप्लाय करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? नॉन झिरो नंबरनी मल्टीप्लाय करायचं. नॉन झिरो नंबरनी मल्टीप्लाय केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की रेशो रिमेन्स अनचेंज होतो. बरोबर आहे? ओके, मग आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की युझिंग प्रॉपर्टी ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के. आता प्रश्न काय आहे आपला? 5/7 इज इक्वल टू फिल इन द ब्लँक्स आहे अपॉन 28 आहे. फक्त फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला काय येणार आहे ते आपल्याला बघायचं. ओके, मग इथे म्हणणार आपण की 5/7 इज इक्वल टू 28. मग आपल्याला सांगायचं आहे की या 7 कोणत्या नॉन झिरो नंबरनी मल्टीप्लाय केलेलं आहे. ओके, तर कोणत्या नंबरनी मल्टीप्लाय केलेलं आहे? 4 या नंबरनी. मग 4 या नंबरनी मल्टीप्लाय केलेलं आहे तर 5 पण कितीने मल्टीप्लाय करावं लागेल? 4 मल्टीप्लाय करावं लागेल. म्हणजे 7/4 जा 28, मीन्स 5/4 जा 20, म्हणजेच फिल इन द ब्लँक्स मध्ये किती येणार आहे? 20 येणार आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे बघा हा जो 4 आहे हा 4 आहे आपला नॉन झिरो नंबर. आलं लक्षात? ओके, मग आता सेकंड क्वेश्चन बघा त्याच्यामध्येच फिल इन द ब्लँक्स. आता तुम्हाला सांगता येईल की 5/7 इज इक्वल टू वरती किती आहे? 35. आता इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये काय येणार? मग तुम्हाला काय बघायचं आहे की 5 कितीने मल्टीप्लाय केलं? 5 कितीने मल्टीप्लाय केलं? कितीने मल्टीप्लाय केलं असेल? 7 न. मग आता काय करायचं? या 7 आता हा जो 7 आहे या 7 कितीने मल्टीप्लाय करावं लागेल? 7 मल्टीप्लाय करावं लागेल. मग 7 मल्टीप्लाय केलं तर किती येते? 7/7 जा 49. म्हणजे या फिल इन द ब्लँक्स मध्ये किती येणार? 49. आलं लक्षात? ओके, आता थर्ड मध्ये काय आहे? 5/7 इज इक्वल टू 3 फिल इन द ब्लँक्स अपॉन 3.5. ओके, मग आता याला 7 मल्टीप्लाय केलेलं असेल का? नाही. म्हणजे काय केलं? डिवाइड केलं. मग डिवाइड केलं असेल तर कितीने डिवाइड करायचं केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. ओके, म्हणजे मग कितीने डिवाइड केलं? 7/2. 7/2. मग 7/2 किती आलं? 3.5. मग 7/2 3.5 आलं तर या 5 कितीने डिवाइड करावं लागेल? 2 डिवाइड करावं लागेल. 5 किती डिवाइड करावं लागेल? 2. म्हणजे मग किती आलं? 2.5. म्हणजे इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये किती येणार आहे? 2.5. लक्षात? असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जो रेशो दिला त्या रेशोला नॉन झिरो नंबरनी मल्टीप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. लक्षात? ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं? फाइंड द फॉलोविंग रेशो. तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग तुम्हाला दिलं काय? की द रेशो ऑफ द रेडियस टू द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे तुम्हाला काय दिलं? रेशो दिला. काय दिला? रेशो. कोणाकोणाचा? तर रेडियस टू सर्कमफरन्सचा. कशाचा रेशो दिला तुम्हाला? रेडियस टू सर्कमफरन्स. ओके, मग आता रेडियसचं नोटेशन आपल्याला माहिती आहे का? नाही. सर्कमफरन्सचं नोटेशन किंवा सर्कमफरन्सचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपण काय करणार की हे जे नोटेशन आहे ते नोटेशन अगोदर लिहून ठेवणार. ओके, मग काय म्हणणार? काय रेशो? रेडियस टू सर्कमफरन्स आहे. मग रेडियसचं नोटेशन म्हणजे इथं आपण म्हणणार की द रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू काय नोटेशन रेडियस ऑफ द सर्कलचं? आर. ओके, अँड दुसरं काय आहे? सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. मग सर्कमफरन्स ऑफ द सर्कलचं नोटेशन काय आहे? सी. आणि सीचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. काय फॉर्म्युला आहे? सीचा 2πr. ओके, आता काय दिलं तुम्हाला? रेशो. मग रेशो लिहायचा आहे. काय लिहायचं आहे? रेशो. मग कोणाकोणाचा? कोणाकोणाचा? रेडियस टू सर्कम फरन्स.
बरोबर आहे. मग रेडियस टू सरकमफरन्स, रेडियसचं नोटेशन काय आहे आर, आणि सरकमफरन्स काय आहे टू पाई आर. ओके, मग हा झाला रेशो, हा काय झाला रेशो. या रेशो मध्ये सेम कोण आहे, रेडियस आहे, वरती पण रेडियस आहे, खाली पण रेडियस आहे, म्हणजे हे कटणार, कटलं. ओके, मग कटल्यावर काय आलं, वन अपॉन टू पाई. काय आलं, वन अपॉन टू पाई, म्हणजेच काय म्हणणार आपण की रेशो इज इक्वल टू वन इज टू टू पाय. ओके, म्हणजे द रेशो ऑफ द रेडियस टू द सरकमफरन्स ऑफ द सर्कल इज वन इज टू टू पाय. लक्षात. ओके ओके, सेकंड क्वेश्चन बघा. द लेंथ ऑफ द रेक्टेंगल आर 5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर, फाइंड द रेशो ऑफ पेरिमीटर टू इट्स एरिया. आता तुम्हाला रेशो काढायचा आहे, कोणाकोणाचा, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल अँड एरिया ऑफ रेक्टेंगल. मग आता आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे आणि एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला रेशो याच्यामध्ये फाइंड आउट करता येतो. ओके, मग आता बघू आपण काय म्हणणार आपण की द पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय आहे, टू इन ब्रॅकेट एल प्लस बी. हा आहे तुमचा पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला. ओके, मग आता याच्यामध्ये काय करायच्या, व्हॅल्यू टाकायच्या, टू इन ब्रॅकेट एल, एल म्हणजे लेंथ ऑफ रेक्टेंगल किती आहे 5 सेंटीमीटर, प्लस बी ब्रेथ, ब्रेथ किती आहे 3.5 सेंटीमीटर. ओके, मग याला सोडवलं तर काय येते, एट टू इन ब्रॅकेट 5 प्लस 3.5 म्हणजे किती येते 8.5, 8.5 इंटू 2 म्हणजे किती झालं 170 झालं. पॉईंट द्यायचा, पॉईंट किती द्यायचा, एक अंक सोडून, म्हणजे ऍक्च्युली किती याला पेरिमीटर 17, किती याला पेरिमीटर 70. ओके, आता आपल्याला काय काढायचं, एरिया ऑफ रेक्टेंगल काढायचा, काय काढायचा, एरिया ऑफ रेक्टेंगल. मग एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. मग लेंथ किती आहे आपली 5, ब्रेथ किती आहे 3.5. ओके, आता याला मल्टिप्लिकेशन करा, 5 5 25, 5 4 2 5 3 15 2 17, म्हणजे 17.5. ओके, म्हणजे आता तुमच्या याच्यामध्ये लक्षात येत आहे की पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल आला 17, एरिया ऑफ रेक्टेंगल आला 17.5. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द रेशो, काय फाइंड आउट करायचं आहे, रेशो ऑफ पेरिमीटर टू इट्स एरिया. मग इथं आपण म्हणणार, इथे काय म्हणणार आपण, रेशो कोणाचा, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल टू इट्स एरिया. मग पेरिमीटर, पेरिमीटर किती आहे 17, एरिया किती आहे 17.5. मग आता इथं 17/70.5 हा आपला रेशो झाला. आता याला आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं. आपल्याला याला सॉल्व करायचं असेल तर आपल्याला इथं पॉईंट आहे, पॉईंट आपल्याला सॉल्व करता येत नाही, म्हणून आपण काय करणार, पॉईंट निग्लेक्ट करणार. पॉईंट निग्लेक्ट जर करायचं असेल तर काय करणार, किती अंक सोडून पॉईंट आहे, एक अंक सोडून पॉईंट आहे. मग एक अंक सोडून पॉईंट म्हटल्यावर वरती किती झिरो वाढणार, एक. जर खाली दोन अंक सोडून असेल तर वरती किती शून्य वाढणार, दोन. म्हणजे तुमचं जो काही झिरो वाढवण्याचं प्रमाण आहे ते कोणाच्या वर डिपेंड आहे, ह्या पॉईंटवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे काय झालं इथं, 170/175. ओके, आता याला, याला आता मल्टिप्लाय करायचं आहे, रेशोला रिक्वायर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. रेशोला रिक्वायर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय येणार, 34/34 × 5 केलं तर किती येते, 170 येते का, बघा 5 × 20 20 × 0 2 5 3 15 15 × 2 17. ओके, आणि खाली, खालीला किती मल्टिप्लाय करणार, 33 × 5 केलं तर 175 येते का, बघा 5 3 15 5 5 1 5 3 15 2 17. ओके, मग आता काय झालं, 34 × 5 33 × 5 म्हणजे 5 5 कॅन्सल, म्हणजे किती आलं, 34/33. दिस इज अ रेशो ऑफ पेरिमीटर टू इट्स एरिया. लक्षात. ओके, याचं कम्पेअर तुम्हाला करायचं आहे, √5/3, √3/7 याचं कम्पॅरिझन तुम्हाला करायचं आहे. कम्पॅरिझन करत असताना तुमच्याकडे प्रॉपर्ट्या होत्या, काय दिलं होतं रॅशनल नंबरमध्ये, a/b = c/d,
हे तुम्हाला दिलं होतं कुठे कंपैरिजन ऑफ रैशनल नंबर मध्ये. आता इथं काय आहे कंपैरिजन ऑफ आपला कोणता आहे रेशो आहे हा काय आहे रेशो. परंतु जी रैशनल नंबर मध्ये आपण कंपेयर केलं होतं तीच प्रॉपर्टी आपल्याला या रेशो मध्ये पण वापरायची आहे. म्हणजे तिथं काय म्हटलं होतं ए इंटू डी चं मल्टिप्लिकेशन जर ग्रेटर दॅन येत असेल बी इंटू सी पेक्षा तर ए अपॉन बी हा कसा राहणार ग्रेटर राहणार कोणाच्या सी अपॉन डी पेक्षा. ओके दुसरं काय होतोय ए इंटू डी चं मल्टिप्लिकेशन जर लेस दॅन राहत असेल बी इंटू सी च्या मल्टिप्लिकेशन पेक्षा तर ए अपॉन बी चा रेशो हा कसा राहणार लेस दॅन राहणार कोणापेक्षा सी अपॉन डी पेक्षा. आणि थर्ड प्रॉपर्टी होती ए इंटू डी चं मल्टिप्लिकेशन जर इक्वल येत असेल बी इंटू सी च्या मल्टिप्लिकेशन पेक्षा तर इथं म्हणणार आपण की ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी हा रेशो तुम्हाला घ्यायचा आहे. आलं ओके. मग आता आपल्याला हे रेशो सोडवायचा. मग रेशो सोडत असताना हे कशामध्ये रूटमध्ये हा थ्री कसा आहे रूटमध्ये आहे का नाही. इथे थ्री रूटमध्ये नाही इथे सेवन रूटमध्ये आहे. मग आपण काय करणार की या थ्रीला पण रूटमध्ये टाकणार. या थ्रीला पण कशामध्ये टाकणार रूटमध्ये टाकणार. मग कसं टाकायचं तर इकडे लक्ष द्या अंडर रूट फाईव्ह. ओके म्हणजे बघा अंडर रूटचं साईन आणि थ्रीचा काय करायचा स्क्वेअर करायचं म्हणजे ते कशात येते रूटमध्ये येणार. नंतर याला पण थ्रीला पण कसं करणार अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर करणार आणि अंडर रूट सेवन जशाच्या तसं. ओके मग आता बघा अंडर रूट फाईव्ह अपॉन थ्रीचा स्क्वेअर नाईन. ओके म्हणजे याला धक्का लागला का बघा नाईनचं स्क्वेअर रूट किती येते थ्री. नाईनचं स्क्वेअर रूट काय येते थ्री म्हणजे हेच आन्सर येते म्हणजे धक्का लागला का नाही. ओके म्हणजे याला पण थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि हे सेवन जशाच्या तसे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं सगळं रूटमध्ये आलं. ओके मग आता रूटमध्ये आल्यावर ह्या प्रॉपर्ट्या लावायच्या ए इंटू डीचं मल्टिप्लिकेशन. ए इंटू डीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय अंडर रूट फाईव्ह इंटू अंडर रूट सेवन इज इक्वल टू अंडर रूट थर्टी फाईव्ह. याचं मल्टिप्लिकेशन किती आलं अंडर रूट थर्टी फाईव्ह आणि याचं मल्टिप्लिकेशन करा अंडर रूट नाईन इंटू अंडर रूट नाईन इज इक्वल टू एटी वन. आलं दोन्ही रूटमध्ये आले. दोन्ही रूटमध्ये आल्यावर आता हा हा रॅडिकंट आहे. हा काय आहे थर्टी फाईव्ह रॅडिकंट एटी वन रॅडिकंट. मग रॅडिकंट सोबत कंपॅरिझन करणार आपण थर्टी फाईव्ह आणि एटी वन. थर्टी फाईव्ह आणि एटी वन मध्ये कंपॅरिझन करणार. मग थर्टी फाईव्ह लेस दॅन एटी वन. थर्टी फाईव्ह कसं आहे एट लेस दॅन आहे कोणापेक्षा एटी नाईन म्हणजे कोण लहान आहे थर्टी फाईव्ह लहान आहे. मग थर्टी फाईव्ह लहान आहे म्हणजे रॅडिकंट ऑफ थर्टी फाईव्ह रूट अंडर रूट अंडर रूट थर्टी फाईव्ह लहान आहे. अंडर रूट थर्टी फाईव्ह लहान आहे म्हणजे हे लहान आहे म्हणजे ए इंटू डीचं मल्टिप्लिकेशन लहान आहे. ए इंटू डीचं मल्टिप्लिकेशन लहान आहे म्हणजे ए अपॉन बीचा रेशो लहान आहे. म्हणजे कोण लहान आहे अंडर रूट फाईव्ह अपॉन थ्री इज लेस दॅन थ्री अपॉन अंडर रूट सेवन. लक्षात. ओके मग आम्ही तुम्हाला काय करणार रेशो देणार. रेशोमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कंपॅरिझन करायचं आहे आणि कम्पेअर केल्यावर तुम्हाला ह्या प्रॉपर्ट्या लावायच्या आणि कोण लहान आणि कोण मोठं ते तुम्हाला सांगायचं आहे. मग इथ्यामध्ये सांगायचं की फर्स्ट टर्म जी असेल ती मग ती ग्रेटर दॅन असो या लेस दॅन असो ती तुम्हाला काय करायची कम्पेअर करायची आहे. लक्षात. ओके आता जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला सगळे लिहून घ्यायचे आहे. थँक्यू.